नमस्कार तुमचं स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये आज तुम्ही पाहिलं असेल की आपली रेसिपी तुम्ही समजा आज मंचुरियन ग्रेव्ही कशी बनवायची हॉटेल स्टाईल हे तुम्हाला दाखवणार सेम टू सेम हॉटेलसारखीच लागते यम्मी असं चॅनलवर नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगायचं जा आणि रेसिपीला आता सुरुवात करूया खूपच छान आणि टिमटिंग लागते त्यासाठी मी एक कोबी घेतलेला आहे त्याच्यामध्ये गाजर बारीक एक कोबी घेतलेला मोठा आणि एक गाजर घेतलेला त्याचं छान एकदम बारीक कट करून घ्यायचे आपल्याला मंचुरियनसाठी हॉटेलमध्ये मंचुरियनची टेस्ट जी लागते सेम अशीच टेस्ट ही लागते मी लास्ट टाईम हॉटेलमध्ये ट्राय केलं होतं मंचुरियन तर वन फिफ्टीला फक्त सिक्स मंचुरियन आले होते म्हणजे आपण तर वन फिफ्टीमध्ये आपल्याला तर फिफ्टी रुपीमध्येच मंचुरियन ग्रेव्ही आपण बनवू शकतो तर तुम्ही बघतो मी मीठ टाकलेलं आहे आणि सोयासोस टाकलेलं आहे आणि पण छान मिक्स करून घ्यायचं आहे कमी खर्चात आपण घरच्या घरी रेस्टॉरंटसारखं कसं जेवण येईल हे तुम्हाला आज मी दाखवणं म्हणजे माझ्या चॅनलवर दा सगळ्यात कमीत खर्चामध्ये कसं रेस्टॉरंटसारखं जेवण असेल हे मी दाखवण्याचा ता प्रयत्न केलेला आहे आणि वन फिफ्टीला म्हणजे मंचुरियन खाले मंचुरियन ग्रेव्ही खाली मी म्हटलं विचार घरात विचार केला अरे वन फिफ्टीमध्ये मी किती सारे मंचुरियन केले असते ग्रेव्ही केली असती की पार्टी झाली असती मंचुरियन वन फिफ्टीमध्ये येतं असो म्हणून मी आज म्हणजे ठरवलं की चला तुम्हाला पण दाखवूया आपण घरच्या घरी रेस्टॉरंटसारखं मंच्युरियनची ग्रेवी कशी बनवली जाते सो मंचुरियन करताना मेन म्हणजे ते कोबीमधलं पाणी असतं ते आपल्याला काळून घ्यायचं असं आहे बघ अशा प्रकारे छान मिक्स करून करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ते मंचुरियन होतात एकदम मस्त होतात त्याच्यामुळे आधी आपल्याला अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं पाणी याच्यात निघालेलं आहे तर हातानं थोडंसं मी प्रेस करून काढते दोन ते स्टेपमध्ये दाखवलेला आहे आधी हाताने काढून घ्यायचं आहे नंतर मग आपल्याला नॅपकिनमध्ये घेऊन मग यातलं पूर्ण पाणी काढ जितकं तुम्हाला शक्य आहे तितकं तुम्हाला पाणी काढून घ्यायचं आहे ह्या कोबीमधलं तरच आपले, आपले मंचुरियन बॉल हॉटेलसारखे होतात हे आपलं टिप्स आहे ही आपली ही टिप्स नंबर वन तर असे प्रकारे सगळं पाणी काढून घेते मी आणि बघा पाणी काढून घेतल्याने एका मी नॅपकिनमध्ये असं का परत हे जे आपण हाताने काढलेलं पाणी परत मी नॅपकिनमध्ये ॲड करते आणि परत हे सगळं त्याच्यात टाकून पूर्ण पाणी पिळून घ्यायचं आहे आपल्याला जितकं शक्य तितकं पाणी काढून घ्यायचं आहे प्रकारे आपल्याला पाणी सगळं काढून घ्यायचं आहे त्याच्याने मंचुरियन आपले खूपच छान होतात तुम्ही बघू शकता पाणी मी पूर्ण काढून ड्राय करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही आलं लसणाची पेस्ट किंवा आलं लसूण टाकू शकतात कट करून पण आणि मीठ टाकून हे मीठ टाका जसं आपण आता, आता आता ह्याच्यामध्ये मी आलं लसूण किंवा काय टाकत आता आताच्यामध्ये मी आलं लसून टाकत आहे चवीनुसार आलं लसूण आणि मीठ टाकायचं आपल्याला थोडंसं आणि मिरची टाकायची लहान मुलं खाणार असेल तर मिरची स्कीप करू शकता तुम्ही सगळं छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता ह्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर अर्धा कप कॉर्नफ्लॉवर अर्धा कप मैदा एवढा ॲड केलेला आहे सेम मेजरमेंटने घ्यायचं आहे आपल्याला अर्धा कप कॉनफ्लॉवर आणि अर्धा कप मैदा घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल की मैदा आणि कॉर्नफ्लॉवर कमी आहे तर तुम्ही अजून थोडंसं ॲड करू शकतात मला कमी वाटलं म्हणून म्हणजे एक एक टीस एक एक टेबल स्पून इतकं मी कॉर्नफ्लॉवर मैदा अजून ॲड केला आणि छान मिक्स करून आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे छान मिक्स करून झाला तर आपल्याला छोट तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही गोळे करू शकते लहान मोठे असे गोळे तुम्ही बॉल्स तयार करू शकतात हे हे तुम्ही मंचुरियन नुसतेही खाऊ शकता इतके छान लागतात की नुसतंही तुम्ही तळता तळता तुम्ही फ्राय झाला की तुम्हाला कंट्रोल होणार इतके टेमटिंग लागतात तुम्हाला कंट्रोलच होणारच नाही इतकं तुम्ही तळ तर, तळ तर, तळतानासुद्धा -गर्म खाऊ शकता गरमागरम ॲज अ नुसतं मंचुरियन पण खाऊ शकतात हॉट बाहेर जे मिळतात त्याच्यात खूप काय काय हाय अनहायजनिक असतं हे आपल्या घरचे हेल्दी असतात जेव्हा तुम्ही अजून एक्स्ट्रा व्हेजिटेबल्स तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची ॲड करू शकता फरसबी पण ॲड करू शकता तुम्हाला हवे ते व्हेजिटेबल ॲड करून मंचुरियन बनवू शकतात खूपच छान लागतात तर अशा प्रकारे आपल्याला गोळ्या आता करून घ्यायचे आहेत आपल्याला बघा तुम्ही बघू शकतात मी सगळ्या गोळ्या करून गोळे करून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता डीप फ्राय करून घ्यायचे आहे मीडियम गॅसवर डीप फ्राय करता गॅस फास्ट ठेवला तर आत बाहेरून क्रिस्पी होतील पण आतमध्ये शिजले जाणार नाही म्हणून मीडियम गॅसवर आपल्याला हे शिजवायचे आहेत अशा प्रकारे सगळे छान डीप फ्राय करून घ्यायचे सगळे आता आपल्याला आता कढईमध्ये तेल गरम करायचं आपल्याला मी एक टेबलस्पून इतकं तेल ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून इतकं लसूण ॲड करायचं आहे आणि एक, एक टेबलस्पून इतकं आलं आणि हाफ टी स्पून एक हाफ टी एस पी इतकं मिरची ॲड करायचं आणि छान परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं व्यवस्थित आणि हे फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण कांदा आणि शिमला मिरची ॲड करणार ते पण मी लॉंग असे कट केलेले हॉटेलमध्ये तसेच मिळतात कांदा आहे बघा तुम्ही बघू शकता कांदा मेसाच आणि शिमला मिरची ॲड करायचं ते पण तेला छान फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणारे सॉस टाकणार आहेत दोन टेबलस्पून इतकं सोया सॉस एक टेबलस्पून रेड चिली सॉस आणि एक टेबलस्पून टॉमॅटो किचप आपल्याला ॲड करायचं आहे आणि हे छान परत एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आठशे एम एल इतकं पाणी ॲड करायचं आहे माझ्यामध्ये माझ्याकडे रेड कलरचा मेजरमेंट कप आहे मोठा वाला तो दोनशे एम एलचा आहे तसे चार कप आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तुम्ही पाणी ॲड करा त्याचे आपल्याला मसाले टाकायचे आहे त्याच्यामुळे कारी मिरी पावडर मी वन फोर टी एस पी ॲड करणार आहे आणि वन टी एस पी इतकं मीठ ॲड करणार आहे आणि तुम्ही जर तुम माझे रेग्युलर सबस्क्रायबर असतील तर तुम्हाला आता मी ह्याच्यामध्ये अजिनो मोठं यूज नाही करत ह्याच्यामध्ये मी मॅगी क्यूब्स पण आहे ते ॲड करते ह्याच्यामध्ये ते ॲज तुम्हाला जर अजून मोठं ॲड करायचं नसेल तर हे मॅगी क्यूब्स मिळतं व्हेज वेज दोन्ही मिळतं तर मी व्याज व्हेज बनवलेलं म्हणून वेज ॲड वे करते आहे सगळं सगळं छान आपल्याला उकळू उकळून द्यायचं आहे हे छान उकळलं की आपल्याला आपलं ग्रेव्ही तयार होणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर आणि मैदा पण ॲड करायचा आहे तर मी दोन टेबलस्पून इतका कॉनफ्लॉवर ॲड केलेलं आहे आणि एक टेबलस्पून इतका मैदा आपल्याला ॲड करून पाण्याचं घोळ बनव बॅटर बनवून घ्यायचं आहे कॉनस्टाच बनवून घ्यायचं आहे आणि आपलं जेव्हा आप ते आपण जे बनवलं आहे सूप टाईप ते उकळलं त्याच्यामध्ये आपलं ॲड करून हे पण परत पाच मिनटं उकडून द्यायचं छान ग्रेव्ही घट्ट असं जाळसर होते ॲज हे तुम्ही सूप पण पिऊ सूप म्हणून पण पिऊ शकतात खूपच छान लागतं तर परत हे पाच मिनटं आपलं उकळून घ्यायचं तुम्हाला हवं तितकं घट्ट तुम्ही करू शकता किंवा घट्ट नको असेल तर घट्ट तुम्ही कमी उकळून घ्यायचं तुम्हाला अजून घट्ट हवं असेल जाडसर जाळसर असेल तर अजून उकळून उकळून घ्यायचं आहे खूपच टेम गरमागरम हे तुम्ही मंचुरियन ग्रेवीसाठी पण यूज करू शकतात किंवा तुम्ही सूप पण पिऊ शकतात तुम्ही जर माझ्या लघु कस्टम सबस्क्रायबर तुम्हाला माहिती असेल की मी गरमागरम मंचाव सूपचे पण रेसिपी ॲड केलेली आहे तुम्ही जा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पाठव देते आहे तिथे जाऊन तुम्ही पण पाहू शकतात तर आपला सूप आता रेडी झालेला आहे गरमागरम आणि आपले मंचुरियन बॉल्स पण रेडी आहेत आता आपण सर्व करूया एका बाउलमध्ये खूप टेम्पटिंग आणि यम्मी सेम टू सेम रेस्टॉरंटसारखी टेस्ट आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर